महाराष्ट्र न्यूज 10. अहमदनगर येथे खंदरमाळ गावात झेंडावंदनाचा मान प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला. खंदरमाळवाडी 3800 लोकसंख्या असलेले हे गाव, गावाचं नेतृत्व करतायत महिला सरपंच वैशालताई डोके. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी सरपंच वर्ग हा सर्वात पुढे असतो. काही गावात ध्वजारोहण कोण करणार म्हणून तंटेही होतात. याला अपवाद ठरले अहमदनगर जिल्ह्यातील खंदरमाळ हे गाव. या गावच्या प्रथम नागरिक वैशालीताई डोके यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवत दरवर्षी 10वीत प्रथम येणारा विद्यार्थी हा आपल्या गावचे ध्वजारोहण करेल असा फतवा काढला. याला सर्व ग्रामस्थांनी भरभरून पाठिंबाही दिला आणि मार्च 2019 SSC परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पूजा अशोक रोडे या 16 वर्षीय मुलीने खंदरमाळ ग्रामपंचायतीचे चक्क ध्वजारोहण केले. यामुळे आता अन्य विद्यार्थी ध्वजारोहण करायला मिळणार म्हणून जोमाने अभ्यासाला लागलेत. महाराष्ट्र न्यूज 10.